हॅलो गाईस, कशा आहात? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघू शकता पाऊस छान जोरात पाऊस चालू झालाय आणि काहीतरी खायची इच्छा होतीये. गरम गरम बाहेर तर जाऊ शकत नाही आपण, तर आपण घरातच काहीतरी बनवूयात. खूप छान वातावरण झालंय, बाहेर फिरायला जाऊशी वाटतंय पण नको. खूप जोरात पाऊस चालू झालाय त्यामुळे बाहेर नको जायला. तशी माझी तब्येत ठीक नाहीये, तर आता आपण घरात काहीतरी छान असं खायला बनवूयात. ओके चला. पाऊस किती छान जोरात एकदम पाऊस आलाय. खूप दिवसानंतर पाऊस आलेला आहे. एवढं छान बाहेर फिरायला जायचं, छान गरम गरम काहीतरी खायचं, असं काहीतरी असतंय ना. घरातच बसायचं असं नसतं. शोनाची तब्येत खराब आहे थोडीशी, त्यामुळे मी इग्नोर करतोय तिला बाहेर नेण्यासाठी. पण शोनाला काहीतरी गरम गरम खाऊ वाटतंय, तर आपण घरातच बनवूया गरम गरम काहीतरी. हा पण बनवायचं डोंट डिस्टर्ब. तर बनवायचं पास्ता. मला पास्ता खाऊशी वाटतोय आणि पास्ता माझा फेवरेट आहे. तर नो मॅगी वगैरे काही नको, मला मॅगी नाही आवडत. पास्ता बनवूयात आपण. पण चल ना, भिजायचं का थोडंसं? नको, आधीच तब्येत खराब आहे. भिजायचं वगैरे खायला बाहेरच नेणार होतो तुला खायला, पण आता बाहेर पाऊस झालाय चालू, त्यामुळे आपण घरातच काहीतरी बनवूया. बघू शकता पसारा आमच्या ऑनलाईन काम चालू आहे सध्या. आणि शोनाला काहीतरी गरम गरम खाऊ वाटतंय, तर आता शोना पास्ता बनवणार आहे. शोनाच बनवणार आहे पास्ता. शोनाच पास्ता बनवणार आहे. तर बघूया आता शोना पास्ता कसा बनवतीये, आपण बघूयात. मला दुसऱ्यांच्या हातातच खायला आवडतं असं वाटतं. कधीतरी आपल्याला आयतं बसून खायला भेटलं तर नाही ना. पण शोना पास्ता खूप छान बनवते. शोना बघा पास्ता कसे बनवते, आपण एकदा बघूयाच. मला कंटाळा आलाय म्हणून म्हणते ना बाहेर चल, मग आपण बाहेरच खाऊयात. नको, पण बाहेर खूप पाऊस चालू आहे ना. चला आता शोना पास्ता बनवते, आपण बघूया. अरे इथे तर चांगला पास्ता चाललाय. कोणता डान्स आहे हा? ट्रेंडिंग आहे नवीन, तुम्हाला माहितीये. तर चला मी प्रॅक्टिस करायचं थोडीशी. तसं मी व्हिडिओ केलाय पण मला परत करायचं आहे. मला तो मी मश्करीमध्ये तो काहीतरी व्हिडिओ केलाय, पण मला परफेक्टली डान्स करायचा आहे त्याच्यावरती. बरं जाऊ द्या, डान्स आपण नंतर करूयात. आता आपण पास्ता करूयात, कारण की पेटू आवाज कर रहा है, खाने को दो. तर चलो स्टार्ट करते. आज शोनाने पास्ताची काय काय तयारी केली बघूया. हे पास्ता दिया आहे, ते पास्ता घेतला आपण. पास्ता देणार नक्की. हा पास्ता. आणि ते मी टोमॅटो कांदा कट करून. अरे वा, कांदा टोमॅटो तर कट करून घेतला तू. हो, माहितीच नाही मला, कारण मी अगोदर रेडी होते. मला खायचं होतं ना, मला भूक लागली. आता माझ्या पोटाची काळजी मलाच करायला लागेल ना. बरोबर की नाही? किती छान पाऊस पडतोय बाहेर. शोनाचं वातावरण घालून घेऊयात. काय बाबा, आपल्या पोटासाठी आपल्याला बनवायला लागतं. आपल्याला कोणी खायला नाही म्हणत. जाऊ द्या, आता काय मी पास्ता भिजत म्हणजे शिजत घातलाय, शिजू द्या तोपर्यंत. झालं? झालं. आई जोकिंग, आई एम जोकिंग. इथं डान्स करण्याच्या ऐवजी इथं कांदा वगैरे परतून झाला असता. नाही, पण शिजतोय ना पास्ता, तोपर्यंत होऊन जाईल. परत पास्ता शिजेपर्यंतच म्हणतोय मी. हो ना, बघू शोना पास्ता कसा बनवते. छान बनवते. पास्ता करताना पण डान्स चालू आहे.
कांदा आता परतते, कांदा परततो आपला आणि पास्ता पण शिजून झालाय. कच्चा कच्चा शिजवायचा आहे, अच्छा मध्ये पण शिजून द्यायचा आहे त्याला. पास्ता कांदा परततोय, तोपर्यंत आपण शोनाचा डान्स बघूया. शोनाला डान्सची खूप आवड आहे, खूप क्रेजी आहे ती डान्स विषयी. काम करताना पण तिला डान्स लागतो. आता हे काय टाकते, कमी घालायचं थोडं. शोनाला येत नाही वाटत म्हणूनच खाता ना गेल्यावरती. फुगली लगेच, फुगा फुगलेला आहे इथे. इथे पाऊस पण चालू झालाय. परत झाला चालू, परत फुगलेली आहे पण डान्स चालू आहे. बघा इकडे डान्स वरती नसते मी नाराज. सगळ्यात जवळचा म्हणजे माझा डान्स माझ्या जवळ असतो. शोनाला डान्स मध्येच करिअर करायचंय. डान्स तिचा खूप फेवरेट आहे, खूप म्हणजे खूपच. तुम्हालाही आवडतोच ना, इन्स्टाला बघताच ना तुम्ही. कसं आवडतो ना डान्स माझा? नाही नाही म्हणायचं, होच म्हणायचं. चला तिकडे करपला कांदा. पास्ता मला वाटतंय संध्याकाळी खायला भेटतोय आज. नाही होतोय ना, पास्ताच्या ऐवजी डान्सच चालू आहे मागासपासून यायचा. झाला बघा, टोमॅटो घालते यामध्ये. कांदा परत लागला, टोमॅटो घातलाय. सोना रेसिपी काही सांगत नाही, सोनाचा फक्त बनवण्याचा हेतू आहे. नाही रेसिपी सांगते ना तुम्हाला, आता कांदा परतला आपला, लाल लसणाची पेस्ट आणि कांदा. आता मी त्यामध्ये टोमॅटो घातला आहे, तो टोमॅटो पण छान परतून द्यायचा आपल्याला. तुम्ही बोर होत आहे का? नाही ना, मग त्यामुळे मी करते. माझी रेसिपी पण बघा आणि माझा डान्स पण बघा. तुम इतने बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यू इकरार करोगे. शुक्रिया मेहरबानी करो. झालं बघा तिकडे कांदा टोमॅटो बघा परतलंय आता इथं. आता काय करते शोना? आता आपण मसाले घालून ठेवूया त्याच्यामध्ये. कांदा मसाला अर्धा चमचा घालायचा, थोडासा तांबडा मसाला घालायचा, थोडीशी हळद घालायची, पास्ता मसाला घालायचा. बघू शकता आपला हा मसाला पण आपल्याला छान परतून द्यायचा आहे. झालं. रोजचं असतं हे डान्स. स्वयंपाक करताना पण डान्स असतो. आय लव डान्स. काय बी सुरू हो जाते. मसाला करपला वाटतं आता. नाही.
आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट। मसाला परत लाए मे बी नाही नो बघू शकता नाही परतला आपला मसाला आणि खूप छान एकदम मस्त झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो याच्यामध्ये हा आपल्याला कांद्याची पात आपल्याला घालायची आणि द बेस्ट बघा आपला पास्ता किती सुंदर दिसतोय। मला येतो का स्वयंपाक सांगा बरं? येतो ऑब्विसली, तुम्ही माझे व्हिडिओ पण बघितले। मी चपात्या पण खूप सुंदर करते आणि मी भाजी पण सुंदर करते आणि मी पास्ता पण सुंदर करते, सगळं छान काही विषयच नाहीये। समोरच्या ताई माझ्याकडे बघतायत त्यामुळे थोडस आपण आता कंट्रोल करूया। कंट्रोल चीज नाहीये त्यामुळे आपण चीज मला खूप आवडतं त्यामुळे चीज मला आठवणच नाही राहिली की चीज नाही येणार आहे, पण ठीक आहे। शोनाचा पास्ता आता रेडी झालेला आहे, बघू शकता आपला पास्ता रेडी झालेला आहे। थोडासा जास्त शिजलाय काय हरकत नाही, पण आता भूक लागली ना चालते। आता आपण गॅस बंद नाही शिजला, छान झालाय असाच शिजतो पास्ता। आता शोना डिश मध्ये काढून घेते पास्ता। आता शोना पास्ता खायला बसलेली आहे। आता कसा झालाय शोना पास्ता? तूच बनवलाय म्हटल्यावर तू बोलणारच यम्मी। तसं नाही, पण जरी माझ्याकडनं चांगला नाही झाला तरीही म्हणते मी की चांगला नाही झाला, पण खरंच छान झालाय। तुम्ही ट्राय करा एकदा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि म्हणजे इम्पॉर्टंट हे की माझा डान्स कसा वाटला तुम्हाला ते मला सांगा कमेंटमध्ये। आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।